क्रमांक स्टार्ट. सो एक्सरसाइज 1.6 क्वेश्चन 1 फाइंड द फर्स्ट सब क्वेश्चन 64:1/2 हां कसे करायचे पे 64 कसा बनवायचा आम्ही वी कैन राइट 64 एज 8 स्क्वेअर सो आपण रिप्लेस करता बाय 8 स्क्वेअर हे ऑलरेडी काय हाफ असा ना तो हाफ करेगा ना आता एक कोणत्या फॉर्म ना कोणत्या फॉर्म ला अप्लाई करूया करूया येते का a रिस टू m होल रिस टू n हम द्वारा मेरा आंसर था क्या फॉर्म का आंसर है a रिस टू m इंप्लाइज करेक्ट गुड तो फॉर्म ला मैं अप्लाई करूया मैं a रिस टू m रिस टू n तो क्या आता है a रिस टू m इनटू n ऑफ फुल n आता 1/2 ठीक है क्वेश्चन पर आता और टू एंड और टू कैंसिल हो गया था मल्टीप्लिकेशन आ गया हमारे डिनोमिनेटर पर तक तो उजले गिरे फक्त आता 8 रेस टू 1 ले 8 रेस टू 1 उठा दिसके सिंपल था रे सर इजी ऐसा तो मेरे स्क्वायर्स बट सर यार पार्ट ऑफ द स्क्वायर्स पर क्यूब्स रेस टू 1 एक कॉपी कर आने को या मैंने सेकंड सॉल्व सेकंड क्वेश्चन के रहा 32 रेस टू 1/5 32 कसा करायचा म्हणजे ते पावर 32 असा ना पण आता 2:5 तो 32 वी कॅन राइट एज 2:5 आणि हे होल रिस टू 1/5 सेम हा कोणता फॉर्म्युला अप्लाय जातो सेम तोच फॉर्म्युला a रिस टू m होल रिस टू n म्हणजे आंसर विल बी a रिस टू m इनटू n सो 2:5 × 1/5 4:1 into a is to n which answer is a is to m plus n so we have the next step 2 is to this plus this a full multiply m and a full multiply n so that you put it all over that is cross multiply 3 into 5 I am at the step 9 into 2 into 5 1 into 3 so 4 into 5 is 10 plus 8 3 1/5 × 3 = 15 आंसर द ब्लैक वेरी सूट 13/15 क्लियर फाइन द करेक्ट कॉपी करना है फाइन क्या ले कॉपी हां हां द कैनन बेटा क्वेश्चन एंड डाउट हां पूरा सॉल्व करता हूं क्वेश्चन 3 सेकंड प्रॉब्लम 1/3 × 3 1/3 × 3 सो ब्रैकेट सेवेन आ ना सो सेवेन नंबर लगता सो दिस आई कैन राइट एज 1:7 ऑलरेडी 3 क्यूब हाँ होल रेस टू 7 ओके क्लियर नेक्स्ट 1:7 ही आले सेम मानो जुळत नाही हे आता आपण कुठे फॉर्म्युला अप्लाई करूया आता a^m^n तर आंसर असले a^m(n) सो आपले इकडे 3:3×7 आय सॉल्व दिस 3:3×7 = 21 क्लियर असे जुळत
विद्यालय आम्ही सिम्प्लिफाय करूया सगळं कसे जाणून पाहिजे. आता वन अपॉन ए रेज टू एम हा हे कसे बरोबर आम्ही जाय तर फॉर्म्युला हा पाहिजे ए रेज टू वन वन अपॉन ए रेज टू एम याला ते किती ए रेज टू मायनस बोटा करेक्ट काय स्टेप पाहून घेतात यात ज्यांना बरोबर त्यांना ती साईन चेंज येतात स्टुडंट ए रेज टू एम असलं पाहिजे मायनस एम पावर झाला आहोत प्लस असला मायनस झाला प्लस सगळं प्लस झालं सगळं झालं मायनस झाला3 क्यूब बर थ्री कैंसल जो न्यूमरेटर डिनोमिनेटर ब्रैकेट असले रेस टू वन अपॉन फोर आता पहिले हे मल्टीप्लाय करूया आणि सिम्प्लिफाय जाता आपण करून फायदा ना पहिले हे मल्टीप्लाय करू ब्रॅकेट पहिले मल्टीप्लाय करून तू काय येतले 625 रेस टू वन अपॉन फोर 625 कसे बरोबर येतात 5 रेस टू 4 आणि 4 रेस टू 1 अपॉन 4 असले सो हा तो A is to M फॉर्म्युला लागतो A is to M into N A into जातले आम्हा आणि हा 4 आणि हा 4 कॅन्सल जातो आणि मेरिटर सगळं डिनोमिनेटर पण जातो आणि बोलतो जस्ट 1 5 is to 1 म्हणतो सो आन्सर इज 5 रूट म्हटल्यावर रेस टू हाफ क्लियर रूट म्हटल्यावर रेस टू हाफ क्यूब रूट म्हणून काढून एक्सपोनेंटान करूया क्यूब रूट म्हणतात 2 रेस टू 1 अपॉन 3
clear? So in general, nth root. कितना नंबर का होगा बोलना है nth root है का नंबर आता है. Then I can write it as a raised to 1 upon n. Clear कर लें. ये तो है प्रॉब्लम है. इसको करके आती प्रॉब्लम है ना. इसको करा सकते हैं. अच्छी बात.